थोड़े खाली घे कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांना तीन तीन दिवस ठाण मांडावी लागते. कितीही थाण म्हणला त्यांनी इथे तरी आपल्याला माहिती आहे हा जिल्हा महाविकास आघाडीसोबतच राहणार. तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे, आत्ता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे. कारण देशाला देखील कळलेलं आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली, जिंकणार तर नाहीच पण जिंकली, तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे. भाजपला संविधान बदलायचं आहे, काल परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे, तर ते आम्ही होऊ देणार नाही. खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या निर्णयात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी मला वाटतं एक आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे. काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरातमधली कांदा निर्यातबंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण 48 तास घालवले. म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललं आहे, मग आमचा महाराष्ट्र कुठे? आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का? काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली कोल्हापूरमध्ये, मतपेटीवरून मला वाटतं मतं दुप्पट होतील आमची महाविकास आघाडीची. खरं तर आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो, विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे सांगतात. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचेच इथले उमेदवार शाहू महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्न काय, जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलावर जाऊन नाचतात, ह्यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही आणि म्हणून मी ह्या गद्दारांकडे जास्त लक्ष देत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या वंशजाला पुढच्या पिढीला आता काँग्रेसला मतदान करावं लागतं याची लाज वाटायला मला वाटतं जे पळाले ते कुठच्या ह्याच्यात पळाले, स्थितीत पळाले, ते कशासाठी पळाले? जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळाले स्वतःला वाचवायला, त्यांनी वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील घेण्याचे ते लायकीचे नाही आहेत. कारण जे डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत. आपल्याला माहिती आहे 2.5 वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं. जाऊ दे, मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. संजय राऊतांनी एक मीटिंग घेतली होती हयात या हॉटेलमध्ये की उद्धव ठाकरेंना सोडून आपण सरकार करूया अशा पद्धतीनं अजित पवारांसोबत. मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका, जे काही अफवा आहेत त्या चालू राहतात. आपण पाहताय आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले, म्हणजे या डरपोक गद्दारांसारखं नाही केलं, जेलमध्ये स्वतः गेले, बाहेर आले आणि तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले. उद्या सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर मोदी आणि शाह सरळ करतील असं एक वाक्य अजितदादांनी वापरलं. काय की आता उद्या पर्वकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरं आहे आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागलं हे पण सत्य आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार 2.5 वर्ष, भाजपप्रणित मिंदे सरकार, या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आला आहे का? जे होते ते देखील पळवले जातात, जे येणार होते ते देखील पळवले जातात. आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाही आहे. नुसतं देणं घेणं वाटाघाटी खोके ह्याच्यातच व्यस्त आहे. मुख्यमंत्र्यांना या कोल्हापूरमध्ये आता हेच तुम्ही मला वाटतं भाषण म्हणून दाखवाल वाटतंय, पण ह्या ज्या ज्या वेळी ते कोल्हापूरमध्ये अलीकडे येत आहेत त्या त्यावेळी एक वाक्य वापरतात, किंवा एक उदाहरण सांगतात की 26 जुलैच्या पुराच्या काळामध्ये बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून. बघा खोटाड्यांकडे लक्ष देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ही मला माहिती पाहिजे, एक काही कोणतरी गद्दार गँगमधलाच माणूस होता आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरात घुसून त्यांनी महिलेवर हात उचलला होता, आई वडिलांवर हात उचलला होता, व्हिडिओ देखील आला होता, आपण देखील चालवलं होतं. तो निर्लज्ज माणूस अजूनही बाहेर फिरतोय का? हे घटना भाय मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लाथ मारून त्यांना गेट आऊट सांगण्याची? नाही आहे. असे सगळे घाणेरडी लोक घेऊन फिरतात.